मित्रांनो, पुढील चॅप्टर जे आहे, पुढील प्रकरण समांतर रेषा, ते आपण बघूया. जरा आठवूया, समांतर रेषा ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत त्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आता शेजारच्या आकृतीत दाखवल्यात बघा, या ज्या दोन रेषा दाखवल्यात, रेषा एल आणि रेषा एम, या समांतर रेषा आहेत. या रेषा पुढे कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकींना छेदणार नाहीत. मग अशा रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणतो. एकाच प्रतलात असतील आणि ते एकमेकींना छेदत नसतील तर त्या रेषा म्हणजे समांतर रेषा असं आपल्याला म्हणतात. पुन्हा शेजारील आकृतीत बघा, शेजारील चित्रात दाखवल्याप्रमाणे खिडकीच्या आडव्या समांतर गजांवर एक काठी तिरकी धरून पहा किती कोण झालेले दिसतात. तर आपल्याला बघा, आता हे कोण म्हणजे नेमके कोणते, तर आपल्या इथे दिसतील. हा बघा, हा इकडचा हा एक कोण आहे, नंतर हा कोण आहे, इकडच्या बाजूला एक कोण घेता येईल. या पद्धतीने कोण जे ते घेता येईल, यांना विशिष्ट प्रकारची नावंसुद्धा असतात, ते पण जर आपल्याला अभ्यासायचं आहे. दोन रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोणांच्या जोड्या आठवतात का? आता या दोन रेषा काढल्या आहेत, रेषा एल आणि रेषा एम. या समांतर असतील नसतील तो भाग वेगळा, आणि ही त्याची छेदिका काढली, एन ही त्याची काय काढली, छेदिका. त्यामुळे होणाऱ्या कोणांच्या जोड्या आठवतात का तुम्हाला? तर बघा, इथे बघितलं तर कोण ए काढला आहे, कोण डी आहे, कोण सी आहे, कोण बी आहे, इकडे कोण ई आहे, हा कोण एच, हा कोण जी, हा कोण एम, यांना विशिष्ट प्रकारची नावं जी दिलेली असतात ती तुम्हाला आठवत आहेत का? ती आपण आता पुन्हा शिकूया. आता संगत कोणांच्या जोड्या बघूया. आता संगत कोण म्हणजे नेमका कोणता? समजा या दोन समांतर रेषा आहेत, रेषा एल आणि रेषा एम, ही त्याची छेदिका, तर त्यामुळे आठ कोण तयार झालेत. आता आठ कोणांमध्ये संगत कोण कोणते नीट लक्षात घ्या. हा कोण डी, हा कोण असेल तर हा कोण जो आहे तो असणार आहे एच. कोण डी आणि कोण एच हे दोन जे कोण आहेत हे संगत कोण झाले. त्याचप्रमाणे कोण ए, आता कोण हे ए या बाजूला आहे तर याचा संगत कोण असणार आहे कोण ई, हा त्याचा संगत कोण असणार आहे. पुढचा कोण बघूया, म्हणजे आपल्याला इथे जे उत्तर लिहिता येईल कोण एच्या जागी, ते इथे उत्तर लिहिणार तुम्ही कोण ई, हे आप तुम्हाला सांगता येईल. पुढचा कोण आहे सी. आता सी कोण बघूया, सी कोण कुठे आहे, हा कोण सी इकडे असल्यामुळे हा कोण सी आहे, म्हणजे ज्याचा संगत कोण इकडचा होणार कोण जी. मग त्यामुळे तुम्हाला इकडे उत्तर लिहिता येईल सीचा कोण संगत कोणाची जोडी जी आहे तो म्हणजे जी, तो इथे तुम्हाला लिहिता येईल, या रकान्यामध्ये जी लिहिणार. पुढे आहे कोण बी, कोण बीचा संगत कोण बघा, हा कोण बी इकडे असल्यामुळे कोण एफ जो आहे हा त्याचा संगत कोण म्हणजे कोण एफ, हा इकडे तुम्हाला लिहिता येईल. या पद्धतीने तुम्ही संगत कोणांच्या जोड्या ज्या आहेत ते लिहू शकता. आता बघूया, आंतरविक्रम कोणांच्या जोड्या, आंतरविक्रम कोण. आता विक्रम कोण तुम्हाला हे सांगता येतील इथे. पुन्हा आपण या आकृतीकडे वळूया. कोण सी, हा बघा हा कोण सी आहे. आता अंतर असल्यामुळे आतल्या बाजूतील कोण, आता नीट लक्षात घ्या, या दोन समांतर रेषा असतील तर अंतर ज्यावेळी शब्द येतो तर या पद्धतीचे हे जे कोण असतात हे असे अंतरमध्ये असतात म्हणजे आतले असतात, त्यांना आपण अंतर असे म्हणतो. आता इथे आंतरविक्रम कोण म्हटले. आता आंतरविक्रम कोण म्हणजे काय, आता समजा कोण सी घेतला तर त्याचा कोण काय घेणार, ई घेणार, हा त्याचा आंतरविक्रम कोण असेल. इकडचा कोण बी घेतला, समजा कोण बी घेतला तर त्याचा कोण कोणता असेल, एच असेल. या पद्धतीने आंतरविक्रम कोण झाले. आता बाह्य विक्रम कोण कोणते येणार तर ते बघा, डी एफ आणि ए जी बाहेरचे कोण घेता येतील आपल्याला. हा कोण डी आणि हा कोण एफ, त्याचप्रमाणे हा कोण जी आणि हा कोण ए. थोडक्यात काय, तर व्युत्क्रम कोण जे आहेत ते छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. मग ते अंतर असतील तर ते या पद्धतीने येतील, हा सी घेतला तर हा ई येईल, समजा बी घेतला तर नंतर एच येईल. त्याचप्रमाणे समजा बाह्य असेल तर हा इकडचा घेतला छेदिकेच्या या बाजूचा तर नंतर घेणार या बाजूला, त्याचप्रमाणे या बाजूला घेतला तर दुसरा येईल या बाजूला. अशा पद्धतीने आंतर कोणाच्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला सांगता येतील.
पुढे छेदिकेच्या एका बाजूला होणाऱ्या आंतरकोनांच्या जोड्या. आंतरकोन लक्षात सांगितले तुम्हाला, या दोन रेषांच्या आतमध्ये असणारे कोण, दोन रेषां ही छेदिका आली त्याच्यात आत असणारे हे कोण आंतरकोण असतात, म्हणजे कोण पी आणि कोण ई एकाच बाजूतले हे आंतरकोण असतील. त्याचप्रमाणे कोण सी आणि कोण एच हे आंतरकोण असतील. इथे दिले आहेत बघा, कोण सी आणि एच आणि बी आणि ई हे झाले आंतरकोण. आता मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा आपण आकृती काढतो. इकडे बघा, या दोन रेषा दिल्यात समजा, ही त्याची छेदिका, तर हा कोण आणि हा कोण त्याचा संगत कोण झाला, या बाजूचा कोण आणि या बाजूचा कोण हा त्याचा संगत कोण होईल. हा कोण समजा इकडचा, तर त्याचा हा कोण संगत कोण होईल, हा कोण आणि हा कोण त्याचा संगत कोण होईल, त्याला आपण म्हणतो संगत कोण. पुन्हा समजा या दोन रेषा दिल्या आहेत, त्यामध्ये उत्क्रम कोण म्हणतील तर त्या छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असलेले, म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण, त्याचप्रमाणे इकडचा जर कोण हा घेतला तर दुसरा कोण कोणता घेता येईल, हा यांना आपण म्हणणार विक्रम कोण. आणि आंतरकोण जर आपल्याला समजा काढायचे असतील, आंतरकोणसाठी आपल्याला काय करता येईल बघा, तर एकाच बाजूतले आतले कोण, हा कोण आणि हा कोण आंतरकोण आहे, आणि हा कोण आणि हा कोण आपल्याला आंतरकोण म्हणून दाखवता येईल. आता काही गुणधर्म आहेत ते बघूया, महत्त्वाचे काही गुणधर्म. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात. आता कोणत्याही दोन रेषा, समजा मी एक रेषा काढतो या पद्धतीने आणि दुसरी रेषा मी काढतो, या दोन रेषा एकमेकांना इथे छेदतायत, तर होणारे विरुद्ध कोण जे आहेत हे समान मापाचे असतात. विरुद्ध कोण म्हणजे कोणता कोण, हा कोण समजा हा 50 असेल तर हा सुद्धा किती येणार 50च येणार, हा समजा 100 असेल तर हा सुद्धा किती येणार 100च येणार. अशा पद्धतीने विरुद्ध कोण जे आहेत हे नेहमी कसे असतात, समान मापाचे असतात, म्हणजेच एकरूप असतात. तर विरुद्ध कोण हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे गुणधर्म. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात. कोणत्याही दोन रेषा, ही एक रेषा घेतली, ही एक रेषा घेतली, विरुद्ध कोण याचा विरुद्ध कोण कोणता असेल, हा इकडचा घ्यायचा नाही, हा त्याचा लगतचा कोण झाला, तर विरुद्ध कोण म्हणजे हा. हे दोन कोण समजा मी याला ए नाव दिलं आणि याला बी नाव दिलं, तर ए आणि बी नेहमी कसे असतील, एकरूप असतील. समजा इकडे सी असेल इकडे डी असेल, तर सी आणि डी कसे असतील, हे दोन कोण एकरूप असतील. कोणत्याही दोन रेषा एकमेकींना छेदल्या तर विरुद्ध कोण जे आहे ते समान मापाचे असतात. पुढे रेषी जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. आता पूरक म्हणजे काय, तर त्यांची बेरीज जी आहे ही 180° असते. ज्या दोन कोणांची बेरीज 180° असते त्यांना आपण काय म्हणतो, पूरक कोण असे म्हणतो. मग आता इथे आपल्याला गुणधर्म काय दिला आहे बघा, तो गुणधर्म असा आपल्याला दिला आहे, दोन रेषी जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. रेषी जोडी म्हणजे नेमकं काय ते बघूया. एखादी रेषा काढली या पद्धतीने, ही रेषा काढली आणि नंतर हा इथून एक कोण काढला या पद्धतीने, तर हा रेषी जोडीतील, कारण की एकाच रेषेवर असणारा हा कोण आणि हा कोण यांना आपण रेषी जोडीतील कोण म्हणतो. त्यांची एक भुजा जी ही सामायिक असते. बघा समजा मी इकडे काढला ए बी सी आणि डी, तर ए बी सी आणि सी बी डी हे पूरक असतात, म्हणजे या दोन कोणांची बेरीज जी आहे ती किती असते, 180° एवढी असते, म्हणून यांना आपण म्हणतो पूरक असे म्हणतो. आता हे तुम्ही लक्षात घ्या, रेषी जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात, हा एक गुणधर्म तुम्हाला कळाला असेल. दोन गुणधर्म झाले, पुढे बघूया तिसरा गुणधर्म. जेव्हा संगत कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणांच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. आता मित्रांनो, संगत कोणांच्या जोड्या काय ते बघा. संगत कोण तुम्ही शिकला आहात, समजा या दोन रेषा आहेत आणि ही त्यांची छेदिका आहे, तर संगत कोण मी तुम्हाला सांगितलं, समजा मी नाव देतो याला इथे ए बी सी डी, हा ई हा एफ हा जी आणि एच, बरोबर आहे. तर इथे संगत कोण कोणता असेल बघा, नीट आठवा. हा जर संगत कोण ए आणि ई, नाही का, हा जर एक ग्रुप असेल, समजा हा
समथिंग काही 110 असेल, बरोबर आहे, आणि हा पण 110 असेल, म्हणजे संगत कोणाची एक जोडी उरलेली एकरूप असेल तर उरलेल्या सर्व जोड्या ज्या आहेत हे एकरूप असतात, म्हणजे डी हा एफ सी एकरूप असेल, सी हा जी सी एकरूप असेल आणि बी हा एस सी एकरूप असेल असं आपल्याला म्हणता येईल. संगत कोणाची एक जोडी जर एकरूप असेल, टोटली जोड्या किती असतात, संगत कोणाच्या चार जोड्या असतात. बघा पुन्हा एकदा दाखवतो, संगत कोणांच्या जोड्या चार असतात, हा ही एक जोडी आणि ही एक जोडी जर एकरूप असेल, संगत कोणांची ही जोडी, तर दुसरी ही आणि ही एकरूपच येणार, त्याप्रमाणे ही आणि ही एकरूपच येणार, ही आणि ही काय येणार, एकरूपच येणार, म्हणजे संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या सर्व जोड्या या कशा असतात, एकरूप असतात. हा तुमचा झाला तिसरा गुणधर्म. ओके, आता चौथा गुणधर्म बघूया. जेव्हा व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा व्युत्क्रम कोणांच्या इतर सर्व जोड्या एकरूप असतात. आता व्युत्क्रम कोण बघा काय असतो, तो व्युत्क्रम कोण म्हणजे या पद्धतीने मी समजा दोन रेषा काढल्या आणि ही त्यांची छेदिका काढली या पद्धतीने, तर व्युत्क्रम कोण मी तुम्हाला सांगितले, व्युत्क्रम कोण म्हणजे काय, हा कोण आणि हा कोण व्युत्क्रम असतो. जर समजा हा आणि हा एक एकरूप आला तर उरलेले व्युत्क्रम कोणसुद्धा कसे असतात, एकरूपच असते. एक जर एकरूप असतं तर उरलेले व्युत्क्रम कोण म्हणजे आता दुसरा व्युत्क्रम कोण होता, हा आणि हा, तोसुद्धा काय येणार, एकरूपच येणार, हे लक्षात ठेवा. पुढे जेव्हा छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोणांची बेरीज 180 अंश असते तेव्हा आंतरकोणाच्या दुसऱ्या जोडीतील कोणांची बेरीजसुद्धा 180 अंश असते. आता इथे आंतरकोण काय ते बघूया. या दोन रेषा असतील आणि त्याची छेदिका असेल, आंतरकोण म्हणजे एकाच बाजूचे हे. आता यांची बेरीज जर, या दोघांची बेरीज जर 180 अंश आली तर दुसरा जो आंतरकोण आहे, जी जोडी आहे, यांची बेरीजसुद्धा किती असते, 180 अंश असते. आता हे 5 च्या 5 गुणधर्म तुम्ही बघित लिहून ठेवायचे आहेत. पुढे बघूया.